आणि हे बघा इथे माकुल पण झालेलं आहे, माकुल मसाला लजीज। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला खूप दिवसानंतर आपला फूड ब्लॉग बघायला भेटणार आहे। तर आत्ता सकाळचे वाजले 10 आणि मी आत्ता जस्ट म्हणजे अर्धा एक तास झाला मी मार्केटमधनं आलो आणि जी मासली आपल्याला ऑर्डर आहेत आज डिशेस, तर त्या मासल्या सर्व मी मार्केटमधनं आणलेल्या साफ केलेल्या आहेत। तर चला कंटिन्यू, आता कोणकोणती डिश स्नेहा रेडी करणार आहे, आपल्याला कोणती ऑर्डर आहे ती तुम्हाला मी एकदा दाखवतो। तर हे बघा, सर्व मासले मी साफ करून घेतलेले आहे मस्तपैकी आणि स्नेहाने मॅरिनेशन पण करून ठेवलेलं आहे। बघा, तर इथे तुम्ही बघताय माकुल मसाला आपल्याला ऑर्डर आहे आणि इथे तिसऱ्यांची रेसिपी, इथे अंड्यानी भरलेली चिंबोरी आणि इथे तुम्ही बघताय बोंबिल फ्राय ना, आणि इथे कोलंबी फ्राय, इथे न्यूटिया फ्राय, मड स्किपर बोलतो आपण त्याला, जवला पण करायचं आणि जवला पण बनवायचं आहे ना। तर जवल्याची पण ऑर्डर आपली पहिल्यांदा, सेकंड टाइम, फक्त आपण ऍड नव्हती केली। अच्छा, ते न्यूटिया आले नाही पण ते आपण स्किप हे केलेले, काही काही मध्ये शूट नव्हती झाली ना। हा, तर आता आईने आपल्याला, प्रीतीताईने परत एकदा ऑर्डर दिलेली आणि जेव्हा पण प्रीतीताई खारघर मधले आहेत ना, जेव्हा पण ऑर्डर करतात ना तेव्हा तिसऱ्या घेतातच। तर चला मित्रांनो, कंटिन्यू, आता पटापट स्नेहा रेसिपी बनवून घेते। मी पण मार्केट मधून आलोय, अजून आंघोळ नाही केली, मी आंघोळ करून घेतोय। तोपर्यंत स्नेहा कोणकोणती रेसिपी बनते मी काय करणार आहे माहितीये का, पटकन पहिले चिंबोऱ्यांचं कालवण करते, तिसऱ्या करते आणि स्क्विड करायला घेते, म्हणजे पटापट करायला घेते, मग ते जवला वगैरे आपण सर्व फ्राय देते। पहिली ऑर्डर ना आपल्याला खारघरला द्यायला, दोन्ही पण खारघरला, खारघरचे म्हणजे दादा डोंबिवली वर ना खारघर पर्यंत येणार आहे। बरोबर, चालेल सर, मग तू रेसिपी करून घे, मी पटकन आंघोळ करतो। माझी आंघोळ झाली आणि इथे बघा स्नेहाने आम्ही आंघोळ करता करता रेसिपीला पण सुरुवात केलेली आहे। ती तिसरी आहेत ना, तिसऱ्या टाकते आणि बघा इथे तुम्ही बघताय माकुल ना, आणि याच्यामध्ये काय ठेवलं, चिंबोरी, इथे चिंबोरी मसाला आहे, इथे माकुल आहे आणि इथे तिसऱ्या बनवते आणि मस्त इथे आता तिसऱ्यांना मसाल्यामध्ये मिक्स करून घेतो। हे बघा इथे तुम्ही माकुल बघताय, माकुल मसाला बनतोय मस्तपैकी। आता तिसऱ्या झाल्या का? हो झाल्या। तर आता तिसऱ्या पण झालेल्या आहेत। आणि हे बघा इथे माकुल पण झालेलं आहे, माकुल मसाला लजीज। आणि हे बघा इथे चिमुरी पण झाले, चिमुरी मसाला। आणि हे बघा आजच्या दिवशी आपल्याला मस्तपैकी जवल्याची पण ऑर्डर आली आहे। सर्वात पहिले स्नेहा गरम पाण्यामध्ये काय करून घेते, क्लीन करून घेते। अच्छा, मस्त पैकी वांगा टाकून काय भारी लागते ना स्नेहा। आणि आता न्यूटे पण घेते, मट स्किपर। आणि हा मित्रांनो, ज्याला कोणालाही आमचा मसाला ऑर्डर करायचा असेल, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, तर स्क्रीन वरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसते, हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे। तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय। मित्रांनो, या मसाल्याची खासियत माहिती काय आहे, आम्ही हा 32 मसाल्यांपासून हा एक मसाला बनवलेला आहे। जर तुम्ही तुमची रेसिपी बनवायला घेताय ना, कोणतीही रेसिपी असू दे, तुम्हाला जास्त मसाले टाकायची गरज नाही ना स्नेहा, फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हलद आणि बनवा तुमची लजीज रेसिपी। बघा तुम्ही न्यूट्या फ्राय करता वेळी बघताय आणि इथे बोंबील।
स्नेहा जवला बनवायला घेते. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेले असतात. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बघा आता वांगा टाकलेला आहे मस्त वेगळी. ब्रिंजल आणि मग त्यानंतर जवला. हे बघा स्नेहाताना शेवटची रेसिपी म्हणजे कोलंबी फ्राय करते. हे बघा फायनली सर्व डिश रेडी केलेले स्नेहाने. आता कोथिंबीर टाकते. इथे तुम्ही जवला बघताय आणि इथे तुम्ही बघताय तिसऱ्या आणि इथे तुम्ही कोलंबी फ्राय बघताय आणि इथे तुम्ही बघताय माखूल मसाला. इथे बोंबील फ्राय बघताय तुम्ही आणि बघा ह्या निवट्या ज्याला आपण मड स्किपर बोलतो. खूप टेस्टी लागतं ना खायला. आणि इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला. तर सर्व डिश रेडी झाले तुम्ही बघू शकताय. तर चला आता पटापट आपण ज्याने ज्याने ऑर्डर केलं त्यांना देऊ आणि घरी येऊ रिटर्न. तर आता आपण खारघरमध्ये आहोत. खारघरमध्ये जिथे गुरुद्वार आहे ना तिथे तर दादाने आपल्याला ऑर्डर दिली होती. नमस्कार दादा. एकदा आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगा तुम्ही कुठून आलेत. डोंबिवलीवरनं दादा आलेत आणि ही तुमची ऑर्डर. चिंबोरी मसाला सांगितला होता, माखूल मसाला आणि निवट्या फ्राय. आणि थँक्यू सो मच दादा, असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. आणि एकदा टेस्ट केल्यावर नक्की सांगा सानूसाठी खाऊ. थँक्यू थँक्यू सो मच दादा. ते सावकाचा दादा. दादांचं नाव देवेंद्र पाटील ना. चला भेटू. तर आता दादा चाललेत. चला चला बाय. तर आता पहिली ऑर्डर दिलेली आहे. आता दुसरी ऑर्डर पण आहे खारघर साईडला तलोजा साईडला. तर तिकडे प्रीतीताईला द्यायला जायचं आहे आणि ही आपली रिक्षा आहे. मित्रांनो आता दुसरी ऑर्डर सुद्धा आपण दिली आहे. दुसरी ऑर्डर प्रीतीताईंची होती. इथे व्हिडिओ शूट नाही करून देत. तर आता ऑर्डर वगैरे दिलेली आहे. एकदम टायमिंगवरती दोन्ही पण ऑर्डर आपण दिलेले आहेत. तर आता चला जाऊया घरी. आता आणखीन ऑर्डर आलेत तर त्या ऑर्डर आपण रेडी करूया. तर मी स्कूलमधनं घेऊन आलो. संध्याकाळचे आता 6 वाजायला आले ना. आणि सानूने पहिला पोनी उचलला हातामध्ये आणि मग अंकलने तुझ्यासाठी काय काय दिलंय. बॅग भरून मग चॉकलेट छान आहे ना. अच्छा तीन झाले का तुझ्याजवळ. ही बिस्किट पण फेवरेट बिस्किट. किती वेगवेगळे अलग अलग दिलेत बघ तुला किती बिस्किट. हा मग अच्छा अलग अलग आहे किती सारे नजने. डोनट्स डोनट्स तर आवडतात ना तुला. किती सारे डोनट्स दिलेत बघ. अरे बापरे किती प्रेम आहे बघ तुझ्यावरती सांगू. आवडलं तुला. थँक्यू तुम्ही एवढं माझ्यावरती प्रेम करता. अरे वा तू आवडती आहे सर्वांची आपल्या युट्यूब फॅमिलीची. आवडलं ना तुला. आता एवढे लगेच फिनिश करायचे का. आंटी मग पैसे पण देले त्यांना पण थँक्यू बोलते पोनी साठी. काय नाव स्नेहा ते ताईचं. जेनिफर ताई. जेनिफर ताईने खास आपल्याकडनं आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय. ताईने फक्त 1/2 किलो पण एक्स्ट्रा पैसे टाकले ते सानूला पोनीसाठी. दादाने आपल्याकडनं ऑर्डर घेतली होती दुपारी. तर सानूसाठी एवढे चॉकलेट्स वगैरे आणलेले आहेत. बिस्किट बिस्किट दिले होते. थँक्यू सो मच दादा. आणि बघा इथे आपला मसाला रेडी झालेला आहे. नवीन तयार झालेला आहे. तर हे बघा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय ना जाणू. तर घरी बसून तुम्ही आमचा मसाला ऑर्डर करू शकता. तर तुम्ही घरी बसून हा आमचा मसाला ऑर्डर करू शकता. 1/2 पॅकिंग करून ठेवलेला आहे. 1/2 पॅकिंग करायचं आहे. तर बाकी माझा आता मसाले पॅकिंग करायचं राहिलेला आहे. इथे किचनमध्ये आहे. स्ट्रगल चालू आहे. काय काय चिकन आणि 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो मटन. आता आपल्याला करायचं आहे भटकन कंप्लीट 1 तासात.
एक तासामध्ये ना एक किलो चिकनची ऑर्डर आहे आणि एक किलो मटनची आहे. आणखीन एक ऑर्डर आहे वेशवी मधली, त्या दादानी एक मटन सांगितलं आहे आणि ऑइस्टर म्हणजेच कालवं सांगितलेले आहेत. तर कालवं बनतात का अजून इथे? तर इथे कालवं बनतात. स्नेहा तिथे चिकन साफ करते, मटन पण बनतो बनणार ना दा. तर सर्वात पहिले आपण ना वेशवीची ऑर्डर द्यायला जाणार आहोत, मग नंतर घरचोली ना. मॅजिक चॉको लश आणि ते एक ते मोठे वाले असते ना पॅकेटाचे, होते बस 3 ते 4 मिळते. ते छोटे वाले याच्यामध्ये खूप सारे असते. उलट जेवढे पण काही ना काही खायला भेटत त्याच्यात काही ना काही नवीन मिळते ना सानू. सानू खुश. ऍक्च्युली ती आल्यावरती मध्ये पोनी घ्यायला चला वाशी मध्ये, पण आता ऑर्डर आहे म्हणून आम्ही विचार केला तेव्हा आपण फ्री होऊ तेव्हा तिला वाशीला घेऊन जाणार ना. उद्या बघू, उद्या टाइम करू आणि जाऊ ना वाशीला घेऊन. व्हिडिओ मध्ये दाखवून आपण वाशी मध्ये सांडूला बाबा घेऊन जाय. म्हणजे शाळेची शॉपिंग दुसऱ्या. अच्छा अच्छा चालेल ठीक आहे. इथे तुम्ही ऑइस्टर बघताय मित्रांनो, कालवा साइज किती छोटे होतात ना बनल्यावरती. मग ती पाण्यामध्ये पहिले फुटतात ना, नंतर ती छोटी थोडी साइज होते. अरे बाप, प्रमोशन खरंच हिचा बघून कितीतरी मुलं घेतील ना पोनी, कारण सगळ्यांना आवडतं लहान मुलांना. सालूना तर किती आवडतात ना, ती ज्या शॉप मध्ये जाईल तिथे पोनी बघत असते. युनिकॉर्न प्युनी ना, युनिकॉर्न आणि पोनी. हा आता मी खाते. चिकन बघा हिरवा वाटण ते टाकलेलं आहे ना. हिरवा नाही, आला आणि लसूणची पेस्ट आणि मिरची टाकलेली. अच्छा, आणि आता लिंबूचा रस टाकणार. हो स्नेहाने मटन बनवलेलं आहे हे बघा, मस्त चांगल्या प्रकारे शिजवलंय आपण, मस्त टेस्टी पण झालेलं आहे. आणि ते बनवलं चिकन मसाला. इथे चिकन मसाला तुम्ही बघताय, 1 किलो चिकन मसाला आहे. तर आपण आता कोथिंबीरने गार्निश करूया पटकन आणि डबे मध्ये भरूया. थंड होण्यासाठी आपण ठेवलाय ओपन कर. फायनली तुम्ही बघताय मटन पण आणि चिकन पण भरलेलं आहे. 2 डब्यामध्ये गेला 1 किलो चिकन आणि 2 डब्यामध्ये गेला 1 किलो मटन. मसाला फायनली सर्व डिश रेडी केलेले आहेत. तर चला आता देऊन येऊया. पेशवी गावामध्ये आहोत आणि हे दादा आहेत. नमस्कार दादा. धन्यवाद मित्रा. तर दादाने आपल्याकडनं कालवा आणि मटन सांगितला होता आणि थँक्यू सो मच दादा, तुम्ही आम्हाला ऑर्डर दिलीत. आणि फूड जेव्हा टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा. भावाची मुलगी आहे का? आणि अच्छा अच्छा, आपले व्हिडिओज बघतात का? कसे वाटतात व्हिडिओ? कोण आहे? व्हिडिओ भरपूर, व्हिडिओ तुमचा खूप चांगला. अच्छा 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 अच्छा. अरे बापरे, आपलीच आहेत का? हे बघा आपली यूट्यूब फॅमिली किती मोठी आहे. व्हिडिओ बघतात का सर्व? कसे वाटतात व्हिडिओ? मस्त वाटतात ना. काय नाव तुझं दादा? विपुल. विपुल, अच्छा अच्छा. प्रशांत जोशी आणि विपुल जोशी. तर थँक्यू सो मच, असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. चला बाय बाय. तर आता आपण ना घनसोलीमध्ये आहोत आणि बघा हे दादा आहेत. नमस्कार दादा. इथे ताय आहेत. नमस्कार. तर आपल्या ना ऑर्डर दिली होती 1 किलो मटन आणि 1 किलो चिकन. तर तुमची ऑर्डर तुम्हाला दिली आहे आणि जेव्हा टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा हां कशा लागते, म्हणजे टेस्ट कशी आहे तुमची ते नक्की सांगा. आणि सानूसाठी थँक्यू. थँक्यू ताई आणि थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली. एक प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. खूप छान काम करता, मी खूप मेहनत करता ॲक्च्युली. थँक्यू. थँक्यू. असंच सपोर्ट राहू द्या. चला थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो आता मी घरी आहे आणि आत्ताच जस्ट आलो. 10:30 वाजलेत रात्रीचे आणि आता आम्ही जेवायला बसणार, कारण दिवसा जे जेवलो पण थोडासाच जेवलो होतो ना, तर भूक पण भरपूर लागली आणि डोका पण दुखते. तर आज ना भरपूर ट्रॅफिक भेटली होती मला, म्हणजे येता वेळी जाता वेळी काही वाटलं नाही पण येता वेळी भरपूर ट्रॅफिक भेटली.
तर त्याच्यामुळे माझं डोकं पण दुखायला लागलंय. तर आता आम्ही मस्तपैकी जेवणार आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवले आम्हाला किती ऑर्डर मिळाल्या होत्या. आणखीन 2-3 ऑर्डरी होत्या त्या आम्हाला शूट करता नाही आल्या कारण नंतर कशी घाई पण झालेली आहे आणि व्हिडिओ शूट करायला गेल्यावरती टाइम पण होते. तर त्याच्यामुळे जेवढ्या आम्हाला शूट करता आलं तेवढ्या तुमच्यासोबत आम्ही शेअर केल्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. सानू आता टी व्ही बघते. आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसणार आणि जेवून झाल्यावरती हे बघा हे मसाले आहेत. आता मस्तपैकी यांची सर्वांची एंट्री करणार रजिस्टरमध्ये. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.